विद्यार्थी मित्रांनो सप्रेम नमस्कार ज्ञानवंदा निष्केटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आज आहे सात नोव्हेंबर आणि आपल्याला माहीत आहे की आय टी इन्स्ट्रक्टर जी विद्यार्थी मित्रांनो केस टाकले आहेत तर त्या अनुषंगाने आज सुनावणी होणार होती त्यात अनुषंगाने खूप सारे विद्यार्थी मला व्हॉट्सअप टेक्स्ट करत आहेत कॉल करत आहेत आणि केसबद्दल काय झालं याविषयी चर्चा विचारत आहेत वारंवार विचारणा केली जात आहे तर त्याच अनुषंगाने आजचा व्हिडिओ बनवा हे डोक्यात आलं जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज जाईल तर लक्षात घ्या आपणाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार लक्षात घ्या की आपली जी आय टी इन्स्ट्रक्टरची जी केस होती ती उशिरा होती आणि त्या कारणाने काय झालं की आज सुनावणी होऊ शकली नाही आणि पुढची तारीख जी आहे ती चौदा नोव्हेंबर ही तारीख दिली आहे तर चौदा नोव्हेंबरला यावर दोन्ही जे पक्ष आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो निकाल दिला जाईल तर बरेच विद्यार्थी आहेत की एक्झाम होईल की नाही होईल तर लक्षात घ्या एक्झाम मला तरी वाटतं की एक्झाम होणारच आहे त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना कमी किंवा जास्त मार्क जरी असेल आपण क्वालिफाय बरोबर आपल्याला मार्क पाहिजे त्यापेक्षा जर अधिकचे मार्क असेल तर आपण नक्कीच अभ्यास केला पाहिजे आणि लक्षात घ्या जर निकाल लागला आणि जर सीबीटी टू साठी फॉर्म जर चालू झाले तर आपल्याकडे खूप कमी वेळ राहणार आहेत त्या अनुषंगाने तयारी करत राहा लक्षात घ्या निकाल काहीही लागू परंतु तयारीत राहायला पाहिजे आणि लक्षात घ्या जर तुम्हाला कोणत्याही ब्रँडसाठी जर टेस्ट सिरीज हवी असेल तर आपल्या स्क्रीनवर आपण बघू शकतात इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स किंवा कोपा यासाठी ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज हवी असेल याच अनुषंगाने इंडस्ट्री फोर पॉईंट वन ॲडव्हान्स मॉडेल सुद्धा तुम्हाला उपलब्ध केलं जाईल आपल्या स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सदोतीस यावर मला तुम्ही काय करायचं आहे व्हॉट्सअप करा तसेच ऑटोमोबाईलसाठी सुद्धा आपल्याकडे टेस्ट सिरीज आहे मेकॅनिकल मोटर व्हेकल तसेच मेकॅनिक डिझेल ज्याही विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज हवी असेल त्यांनी टेक्स्ट करायचं आहे त्यानंतर इलेक्ट्रिकल ब्रँडसाठी इलेक्ट्रिशियन आणि वायरमन यासाठी देखील टेस्ट आपन के है। जाही टेस्ट आपण तयार आहेत ज्याही विद्यार्थ्यांना असेल त्यांनी व्हॉट्सअप टेक्स्ट करा त्यानंतर सिव्हिल साठी सर्वेअर या ट्रेडसाठी आपण टेस्ट सिरीज तयार केली आहेत तसेच इंडस्ट्री फोर पॉईंट टू आणि ऍडव्हान्स मॉडेल यावर देखील तुम्हाला टेस्ट उपलब्ध करून दिली जाईल जर तुम्हाला हवी असेल तर टेक्स्ट करा त्यानंतर लक्षात घ्या मेकॅनिकलसाठी आपल्याकडे फिटर ग्राइंडर टर्नर मशीनिस्ट वेल्डर कार्पेंटर त्यानंतर आर एस सी मेकॅनिक मोटर व्हेकल मेटल वर्कर मशीन टूल मेंटेनन्स आणि मेकॅनिक डिझेल यावर विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत लक्षात घ्या जेवढेही प्रश्न आहेत ते क्वालिफिकेशन असणार आहेत एकही प्रश्न असा नसणारे की हा प्रश्न का टाकला तर सर्व प्रश्न पर्सनली डिझाईन केले आहेत त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना पाहिजे असेल तर त्यांना कमी फीमध्ये उपलब्ध करून दिले जाईल टेस्ट डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदस या क्रमांकावर मला व्हॉट्सअप टेक्स्ट करा तसेच इंडस्ट्री फोर पॉईंट टो आणि ॲडव्हान्स मॉडेल यावर देखील विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन टेस्ट आपणाकडे अवेलेबल आहेत तर विद्यार्थी मित्रांनो जेही विद्यार्थी सिरियस असतील त्यांनी अभ्यास सातत्य ठेवत अभ्यास चालू ठेवा कारण की लक्षात घ्या रिझल्ट आल्यानंतर खूप कमी वेळा राहणार आहेत आणि अभ्यास चांगल्या पद्धतीने करायचा आहे तर काय करायचं आहे अभ्यासात सातत्य ठेवा आपल्यासाठी दिवसाचा टार्गेट सेट करा मला आज हा सब्जेक्ट हा हा टॉपिक कव्हर करायचा आहे आणि तो टॉपिक कव्हर झाला तर ज्या आपल्या टेस्ट सिरीज आहेत कृपया एक टेस्ट द्या टेस्ट दिल्याने काय होईल की आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येईल बरोबर आणि काय होईल की एक आत्मविश्वास वाढण्यासाठी नक्कीच हेल्पफुल ठरेल बरोबर कारण की आपण जे वाचलं आहे वाचून तर झालंय परंतु आता टेस्ट दिल्यानंतर मला किती झालं माझा आकलन क्षमता किती ही आहे हे सुद्धा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो नक्कीच माहिती करू शकता तर आजचा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि आय टी इन्स्ट्रक्टर सीबीटी टू एक्झाम ही जी प्लेलिस्ट तयार केली आहे त्यावर आपण काही व्हिडिओ अपलोड केले आहेत क्वेश्चनचे तर तेही व्हिडिओ तुम्ही वॉच करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबत आहोत नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत